आज आपण अशी एक रेसिपी बनवणार आहोत जी हेल्दी टेस्टी आणि पोटभरीची तर आहेच पण जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठीसुद्धा एक उत्तम पर्याय आहे किंवा रात्रीच्या स्वयंपाकाचा कंटाळा आला तेव्हासुद्धा तुम्हीही बनवू शकता तर आपण सुरुवात करूयात तर गॅसवर मी एक कुकर गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं वजन कमी करण्यासाठी बनवणार असाल तर तूप अगदी थोडंसं घालायचं आपल्याला आणि यामध्ये आता आपल्याला दलिया घालायचा तर पाऊन कप एवढा दलिया घेतला आम्ही पाऊन कप म्हणजे एक कपपेक्षा थोडासा कमी तर दलिया तुपामध्ये आपल्याला चांगलं भाजून घ्यायचा आहे साधारण चार पाच मिनटं तरी आपल्याला याला भाजून घ्यायचं तर जाड किंवा बारीक कुठलाही दलिया तुम्ही यासाठी घेऊ हो शकता आणि कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळतो किंवा तुम्ही घरीसुद्धा आपले जे गहू असतात ते गिरणीमधून भरडून आणून गव्हाचा जो भरडा असतो तोही वापरू शकता आता हे साधारण लो टू मिडीयम फ्लेमवरती मी चार पाच मिनटं याला भाजून घेतलंय आता यामध्ये आपल्याला पाव कप एवढी मूगडाळ घालायची तर स्वच्छ धुवून घेतली हिरवी मूगडाळ घेतलेली आहे मी मूगडाळ घालून दोन्ही एकत्र आणखी दोन तीन मिनटं आपल्याला तुपावर छान परतून घ्यायचे तर तीन भाग दलिया असेल तर एक भाग आपल्याला मूगडाळ वापरायची आता दोन तीन मिनटं झाली की आता पाणी घालूयात आपण तर एवढ्यासाठी आपल्याला साडेतीन कप एवढं पाणी घालायचे आपण पाऊन कप दलिया पाव कप मूग डाळ आणि साडेतीन कप पाणी असं घेतलं आहे एकदा याला मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला थोडी हळद घालायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं एकदा पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कुकरचं आता झाकण लावायचं आपल्याला आणि तीन ते चार शीटं आपल्याला करून घ्यायच्यात गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची तर चार शिट्टा मी कुकरच्या करून घेतलेल्या आहेत आता हे छान शिजलं गेलेले एकदा मिक्स करते आता पण फोडणी करूयात तर गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल घालायचं थोडंसं तेल घातलं आहे यामध्ये मी आणखी थोडंसं तूप घालणार आहे तूप जळू नये म्हणून मी यामध्ये तेल घातलेलं आहे तर मगाशी सांगितल्याप्रमाणे वजन कमी करण्यासाठी बनवायचं आहे तेल तूप अगदी कमी वापरायचं यामध्ये थोडासा हिंग घालायचं आपल्याला यासोबतच आपल्याला यामध्ये मोहरी घालायची आणि मोहरी थोडी तडतडू द्यायची मोहरी तडतडली की यामध्ये आता मी जिरं घालते जिरं व्यवस्थित तडतडले की ते मी आलं लसूण हिरवी मिरची कडीपत्ता घेतलेला आहे आलं लसूण अगदी बारीक कापून घेतले हिरवी मिरचीसुद्धा बारीक कापलेलीच आहे भरपूर घालायचं आलं लसूण भरपूर वापरायचं म्हणजे ही खिचडी छान लागते कडीपत्ताही भरपूर घालायचा आणि हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं हे सगळं व्यवस्थित परतून झालं की यामध्ये आता आपल्याला कांदा घालायचा तर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालते कांदाही थोडासा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतायचा आहे आणि यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता जेवढ्या जास्त भाज्या घालाल तेवढं टेस्ट तर छान लागते पण वजन कमी करण्यासाठीसुद्धा त्याचा उपयोग होतो तर आता हे कांदा छान परतून झाला की हळद घालायची आपल्याला यामध्ये थोडी तिखट घालायचे यामध्ये आपण हिरवी मिरची घातलेली आहे त्या हिशोबाने आपल्याला यामध्ये तिखटाचं प्रमाण घ्यायचं लाल तिखट घातलं आहे मी एकदा मिक्स करून घेते आता यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या तर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता इथे मी बारीक चिरलेला गाजर घेतला आहे आणि फ्लॉवर घेतला आहे तर यामध्ये तुम्ही बीन्स घालू शकता मटार घालू शकता टोमॅटो बटाटं किंवा तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतात त्या त्या तुम्ही यामध्ये घालू शकता भाज्यांचं प्रमाण जेवढं जास्त असेल वजन कमी करण्यासाठी तेवढा जास्त फायदा होतो त्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता तीन चार मिनटं परतून झाल्या भाज्या की यामध्ये मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो घातला आहे टोमॅटो घालून पुन्हा एकदा याला थोडंसं परतून घेणार आहे आणि एक चमचाभर कसुरी मेथी घातली कसुरी मेथीमुळे याला टेस्ट खूप छान येते व्यवस्थित मिक्स करून घेतले आता जो आपण दलिया शिजवून घेतलेला आहे तो आपल्याला कढईत घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर यामध्ये सगळ्या ज्या भाज्या आहेत व्यवस्थित मिक्स व्हायला हव्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं मिक्स करून झालं की यामध्ये आता पाणी घालायचं आहे तर पाणी गरमच घालायचं थंड पाणी घालायचं नाही तर पाणी मी गरम करायला ठेवलेलं होतं अगोदर तर गरजेप्रमाणे आपल्याला यामध्ये पाणी घालायचं तर तुम्हाला या खिचडीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घाला तरी ते मी अगोदर एक कप एवढं पाणी घातलं आता आणखी थोडंसं घालणार आहे गरज बाटली तर आणखी थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता तर जवळपास मी पुन्हा दीड कप एवढं पाणी यामध्ये घातलेलं आहे अगोदर आपण साडेतीन कप पाणी वापरलेलं होतं आणि पुन्हा दीड कप पाणी मी यामध्ये घातलेलं आहे पाणी घालून मिक्स करून घ्यायचं मीठ आपण अगोदर घातलेलं आहे पण गरजेनुसार पुन्हा यामध्ये थोडंसं मीठ घालायचं कारण यामध्ये आपण पुन्हा पाणी घातलेले भाज्या घातलेल्या आहेत थोडेसे मटार घालते फ्रोझन मटार आहेत त्यामुळे मी नंतर घातले फ्रेश मटार असतील तर जेव्हा आपण गाजर आणि फ्लॉवर घातला आहे यामध्ये तेव्हाच आपल्याला फ्रेश मटार घालायचे एकदा मिक्स करून घ्यायचं हे सगळं आणि तीन चार मिनटं आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती याला होऊ द्यायचं आहे वरतून मी थोडासा गरम मसालाही घातला आहे गरम मसाला पूर्णपणे ऑप्शनल आहे वजन कमी करायचं असेल तर जेवढे मसाले तुम्ही यामध्ये कमी टाकाल तेवढं चांगलं आहे तर तुम्ही त्या गरजेनुसार मसाल्याचा वापर करू शकता कोथिंबीर घालायची भरपूर घालायची कोथिंबीर मिक्स करून घ्यायचं आणि दोन तीन मिनटं कमी गॅसवरती याला आपल्याला होऊ द्यायचे दोन तीन मिनटं झालेली आहेत तर मस्त हेल्दी टेस्टी अशी आपली दलिया खिचडी तयार झाली बघू शकता याचं जे टेक्स्चर आहे कन्सिस्टन्सी आहे मस्त जशी आपण खिचडी खातो बाहेर हॉटेलमध्ये सेम त्या पद्धतीचे आलेली वरतून थोडंसं मी तूप घालते तर खाण्यासाठी मस्त अशी आपली दलिया खिचडी तयार आहे जी खायला अतिशय टेस्टी लागते पोटभरीची सुद्धा आहे तर नक्की करून पहा केल्यानंतर कमेंट्स नक्की कळवा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका